नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आजी तुमच्यासाठी आज एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे मी याच्यामध्ये कुठली ऍडव्हर्टाईज करत नाही किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही पण ज्याचा रिझल्ट मला आलाय समोरची गाय दिसते तुम्हाला आमच्याच गोट्यातली गाय आहे सेकंड इलेक्ट्रिशियन मध्ये गाय आहे एफ जातीची गाय आहे मित्रांनो तर तिला आम्ही ट्रान्झी फिड गोदरेजचं डी सिक्स्टी म्हणून एक रिकमेंड केलं जातं की गाभण काळामध्ये जर तुम्ही वापरलं तर तिच्या कासेची साईज दुधा दुधाला पण वाढते आणि गर्भाची वाढ पण चांगल्या पद्धतीने होते तिला आजार कुठला होत नाही तर फर्स्ट टाईमच आम्ही वापरला आमच्या गावामध्ये वर्षापासून ही पेंट वापरली जाते गोदरेजची ट्रान्झिट फीड पण आम्ही फर्स्ट टाईम वापरली ह्या गायीसाठी तर आठव्या महिन्यापासून स्टार्ट केले त्यांच्या रेग्युलर नियमाप्रमाणे आम्ही ती वापरली दोन पोती तिला उडवली आम्ही ॲक्च्युली चार पोती उडवली त्या शेजारची जी पांढरी गाय दिसते तिला पण चालू केली ती तिचा पण रिज रिझल्ट तुम्हाला येईलच ती जवळ आलेली आठ दहा दिवसावरती आलेली आहे तर एक नंबर ऑर्डर क्वालिटी गायची होती मित्रांनो तरी कुठल्या प्रकारची ॲडव्हर्टाईज नाही पण मला सहज वाटलं की आपण ही म्हणजे त्याचा रिझल्ट आला तर सांगू शकतो लोकांना की जर हे तुम्ही केलं तर तुम्हाला ही त्याचा चांगला फायदा होऊ शकतो तर हे जी पेंट आहे मित्रांनो वापरली आणि त्याचा रिझल्ट आम्हाला शंभर टक्के आलेला आहे पहिल्याच दिवशी वेल्यानंतर गाईने बारा लिटर चीक दिलेला आहे बारा लिटर चीक म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो कारण आमच्या गोट्यामध्ये चार पाच लिटरच्या वरती एकाही गाईनं चीक दिलेलं नाही अजूनपर्यंत हिने बारा लिटर चीक दिलेला आहे दुसऱ्या दिवशी दहा प्लस दूध दिलेला आहे वासरू पिऊन तर आम्हाला अपेक्षा आहे की चौदा प्लस चौदा प्लस गाई चालू शकते आमच्या गोट्यामध्ये तर ही किम्या झाली फक्त ह्या ट्रानची फीड पोत्यामुळे तुम्हाला अजून ही रिझल्ट बघायचं झालं तर आम्ही सोलापूरमध्ये टेंबोर्णी सोलापूर जिल्ह्यामध्ये टेंबोर्नी गावाच्या जवळ आखुंब इथे राहतो तिथं आमची गाय आहे गोट्यात येऊन बघू शकता तिने पहिल्या वेताला बारा बारा लिटर दूध दिलेलं आहे आता ह्या इलेक्ट्रिशियनला चौदा प्लस चालेल अशी अपेक्षा आहे कारण बारा लिटर चीकच दिलेलं आहे तरी पूर्ण चीक कालन नव्हता मित्रांनो कारण कॅल्शियम उतरतं म्हणून थोडंसं कासामध्ये ठेवलेलं होता वासरू पण पिलेलं होतं आणि त्याचा फोटो मी तुम्हाला इथं पुढे दाखवणार आहे की खरंच बारा लिटर बादली भरून चीक दिलाय का तिने तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मला आपसुक वाटलं की ही गोष्ट इतरांसोबत शेअर करावी की खरंच याचा रिझल्ट आहे तुम्ही अजून वापरलं नसेल तर एकदा वापरून बघा वापरून बघायला एका गायीवरती प्रयोग करायला काही हरकत नाही आणि त्याचा रिझल्ट आला तर कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी कुणी वापरले आणि त्याचा रिझल्ट आला आहे त्यांनी पण ह्या कमेंटमध्ये सांगा की खरंच ही पेंट बेस्ट आहे तर मला एवढंच सांगायचं होतं मित्रांनो याच्यामध्ये मला कुठली ॲडव्हर्टाईज करायची नव्हती पण खरंच ते आपल्या शेतकऱ्यासाठी किंवा आपल्या गायीसाठी चांगलं असेल तर आपण रिकमेंड करू शकतो त्यासाठी तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर